आणि आता बातमी लोकसभा निवडणुकी संदर्भातली. शरद पवारांनी मुंबईवरचा ताबा सोडला. विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. मुंबईत उद्धव गट चार जागा लढण्याची शक्यता. सुप्रिया गट मुंबईत एकही जागा लढणार नाही अशीही माहिती मिळते. शरद पवारांनी मुंबईवरचा ताबा सोडला. विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. मुंबईत उद्धव गट चार जागा लढण्याची शक्यता. तर सुप्रिया गट मुंबईत एकही जागा लढणार नाही अशीही शक्यता वर्तवण्यात येते. पाच जागा नेहमी काँग्रेस लढायच्या मुंबईतल्या आणि एक जागा ते सुद्धा कारण राष्ट्रवादीचं अस्तित्व तसंही मुंबईत नगण्य असल्यामुळे नावापुरती ईशान्य मुंबईची जागा ही यांना मिळायची राष्ट्रवादीला. त्यांना तशी तरी आपल्याकडे फारशी राखता आलीच नाही. आता जो आत्तापर्यंत 5-1 रेशो होता तो बदलणार आहे कारण त्यांच्या युतीत शिवसेना सामील झालेली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आता सुप्रिया गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून. विद्याताई, मुंबईतली ही जी जागा आहे ती सोडली आहे असं कळतंय अशी माहिती मिळतीये, हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. सीट वाटपाचं अजून डिसेंबरच्या फर्स्ट वीक पासून ते 15 डिसेंबर पर्यंत नक्की निर्णय होईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव जागा जर मुंबईमध्ये असेल तर मुंबईच्या जागेवरचा ताबा राष्ट्रवादी सोडतं असं म्हणणं चुकीचं आहे. कारण मी पण अनेक मीटिंगमध्ये होते लोकसभेच्या निवडणुकांच्या सीट वाटपाबद्दल चर्चेमध्ये, आणि त्याच्यामध्ये ईशान्य मुंबई हे राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार, आणि जर शिवसेना चार जागा लढणार असेल आणि काँग्रेस जर चार जागा लढणार असेल असं म्हणताय तुम्ही तुमच्या माहितीप्रमाणे, राष्ट्रवादी लढणारच नाही हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. मुंबईवरच लोकसभेच्या आपल्या सीटचा ताबा राष्ट्रवादीने सोडलेला नाही, त्यामुळे ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. धन्यवाद विद्याताई आपण आमच्याशी बोलल्याबद्दल. तर विद्या चव्हाण यांनी सुप्रिया गट मुंबईत एकही जागा लढणार नाही ही माहिती चुकीची असल्याचं म्हटलंय. एकूणच राष्ट्रवादी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती आणि कशा जागा लढवणार आहेत आपण पाहूया. आपण पाहतोय बीड, जळगाव, रावेर, दिंडोरी, नगर, बारामती, माढा, सातारा, शिरूर, भिवंडी अशा ठिकाणी राष्ट्रवादी लोकसभेच्या जागा लढवेल. बीड, जळगाव, रावेर, दिंडोरी, नगर, बारामती, माढा, सातारा, शिरूर आणि भिवंडी या जागांवरती सुप्रिया गट लढेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे.